गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथे दोन दिवसात चोरट्याने एका महिलेवर हल्ला केला. महिलेवर चाकूने हल्ला केल्यानंतर ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करत चोरट्याने पकडून चोर दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. तालुक्यातील शिलेगाव ठाणे हद्दीत शिरेगाव येथील गावात राहणाऱ्या एका महिलेवर भिक्षा मागणाऱ्या फांबड्यानं घरात कुणी नसल्याचं पाहून महिलेच्या 1.5 महिन्याच्या बाळाच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाव्या मागितल्या. महिलेनं आरडाओरड सुरू केली, त्यामुळे चोरट्यांनी घरातील चाकू घेऊन महिलेच्या पोटात घातला. महिलेच्या शेजारी एका कुटुंबात विवाह असल्यानं बहुतेक गावकरी लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेले होते, त्यामुळे मदतीसाठी लवकर कोणी आलं नाही. मात्र महिलेनं आरडाओरड केल्यानं चोरट्यांनी गावातून थूम ठोकली. ही वार्ता मोबाईलद्वारे वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील युवकांनी एकमेकांना संपर्क साधून घटनेची माहिती पंचकृषीतील गावात दिली, त्यामुळे उपस्थित असलेल्या काही युवकांनी चोरट्यांचा शोध घेतला, मात्र चोरटे सापडले नाही. गावकऱ्यांनी तब्बल 1.5 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यांना पकडलं आणि निबार चोप दिला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शिलेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या ताब्यात दिलेले सदर चोर पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिरुद्ध भारद्वाज, या न्यूज लासू स्टेशन.